खानापूर मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी आमदार माननीय सदाशिवराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रेयस जोशी, अकवेसी, पुणे. नमस्कार, आपण पाहत आहात जिओ मराठी. खानापूर तालुक्यातील घोटी बुद्रुक येथून एक महत्वाची बातमी येते. या गावातून अज्ञात चोरट्यांनी 2 बंद घरे फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 1,93,000 ऐवज लंपास केला आहे. घोटी बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री चोरट्यांनी जगन्नाथ रामहरी जाधव यांचे बंद घर फोडून सोन्या चांदीचा सुमारे 78,500 रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच त्यांच्या शेजारी तानुबाई बजरंग सावंत यांच्या घराचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने आणि 15,000 रोख रक्कम असा सुमारे 1,14,500 रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आज शनिवारी सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ आणि पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरट्यांनी बंद घरे फोडून चोरीचा सपाटा लावल्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण झाले आहे. अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त जिओ मराठी.